गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी इथल्या खासगी शाळेतले 24 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. लिटिल हार्ट शाळेतली ही घटना आहे. नवनवे वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर शाळेतली काही मुलं यांना ताप जाणवू लागला आणि त्यामुळे 131 विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली. यातल्या 24 विद्यार्थी हे बाधित आढळून आलेले आहेत आणि हे सर्व विद्यार्थी इयत्ता 7वी ते 11वीमध्ये शिकणार आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे 1172 नवे रुग्ण आढळून आलेत, तर 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. भंडारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यामध्ये गुरुवारी 24 नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे भंडारा जिल्ह्याची सक्रिय रुग्णसंख्या आता 56 वर पोहोचली आहे. तर भंडारा तालुका पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरत चाललाय. भंडारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तब्बल 60,165 नवे रुग्ण आढळून आलेत आणि प्रशासनाकडून कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. पुण्यामध्ये दिवसभरात 2,284 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे, तर दिवसभरात 80 रुग्ण बरे झालेत आणि 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. यातला एक रुग्ण हा पुण्याबाहेरचा आहे. सध्या पुण्यामध्ये 7,665 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर पिंपरी चिंचवडमध्ये 817 नवे रुग्ण आढळले. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होतीये. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 64 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. सध्या जिल्ह्यामध्ये 212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 96,428 नवे कोरोनाबाधित आढळलेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. 24 तासात 69 रुग्णांची भर पडली आहे आणि शिवाय ओमायक्रॉन सुद्धा वाढतोय. पण असं असलं तरी कोल्हापूरकरांना मात्र त्याचं गांभीर्य दिसत नाहीये. अनेक जण रस्त्यावर मास्क न लावताच फिरतात. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी रस्त्यावर उतरून लोकांना मास्क लावण्याचं आवाहन केलं. मास्क लावा, गर्दी करू नका, कोरोनाच्या नियमांचं पालन करा असं आवाहन भोईर यांनी केलं. मास्क न घातलेल्या नागरिकांना मास्कचं वाटप करण्यात आलं. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं वाढतीये. वसईच्या वालीव पोलीस ठाण्यामध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झालाय. रात्रीची संचारबंदी 31st पार्ट्यांमध्येच जो बंदोबस्त केला गेला, त्यामुळे आता पोलीस सुद्धा बाधित झाले. 7 पोलिसांना कोरोना झालाय. वाली पोलीस ठाण्यातले 2 अधिकारी आणि 5 कर्मचारी यांचा त्यात समावेश आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना रेशनही मिळणार नाही असा सूचक इशारा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातल्या जनतेला दिलाय. नाशिकमधील शाळा सोमवारपासून बंद राहणार असल्याची, तसंच नाशिकमध्ये नो वॅक्सिन नो एंट्री नियम लागू होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. नाशिकनंतर परभणी जिल्ह्यातील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि याबाबत जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी आदेश काढलेले आहेत. 1 ते 8वीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. सध्या मुंबईमध्ये निर्बंध वाढवण्याचा विचार नाही. 2 ते 3 दिवसात वेगळी परिस्थिती राहिल्यास तसा विचार केला जाईल असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलेलं आहे. मुंबईमध्ये 90% रुग्णांमध्ये लक्षणं नाही आहेत, तर 93% रुग्ण हे इमारतींमधून येत आहेत अशी माहिती सुद्धा सुरेश काकाणी यांनी दिली आहे. देशात एका दिवसात 90,000 कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं व्हायब्रंट गुजरात 2022 समिट स्थगित केलं. 10 जानेवारीपासून हे समिट सुरू होत आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार होते, मात्र आता हे समिट रद्द करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सहभाग घेतलाय. अखेर कर्मचारी महासंघाच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारनं घेतलीय. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात 18 जानेवारी रोजी मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, परंतु सरकारवर भरोसा नसल्याचं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मुंबईमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर राडा झाला. दादरच्या टिळक भवनाबाहेर भाजयुमो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि पंजाबमधील काँग्रेस सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी ठेवल्यामुळे आंदोलन केलं गेलं.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले. नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचा पंजाब सरकारचा मोर्चानं निषेध केलेला आहे. बडकस चौक इथं आंदोलन करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी पंजाब सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली. पंजाबमधील फिरोजपूर इथं सभा घेण्यासाठी जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा थांबवण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणेतील हलगर्जीपणाचा यावेळी निषेध करण्यात आला. अमरावतीतील मेळघाटमधील मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली टेलिमेडिसिन सेवा आता बंद झाली आहे. या सेवेअंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून गंभीर आजार किंवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर औषधोपचार केले जात होते, मात्र फंड नसल्यामुळे सेवा बंद पडल्याची माहिती मिळते. शहापूर तालुक्यातील गोठेघर वाफे इथं रेड्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. सुलेश अंदाडे यांनी या रेड्याचा वाढदिवस केक कापून साजरा केला. या रेड्याचं नाव रामू असं आहे. हा रेडा झुंज देण्यात पटा येत आहे, त्याच्यामुळेच त्यांना अनेक पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे दरवर्षी ते आपल्या लाडक्या रामूचा वाढदिवस साजरा करतात. पुणे जिल्ह्यातील भोरमधील भोलावडे गावातील वन उद्यानामध्ये कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यासाठी वनविभागानं हुतात्मा स्तंभ उभारलेला आहे. आमदार संग्राम थोपटेंच्या हस्ते या स्तंभाचं अनावरण करण्यात आलं. आपटी गावच्या वनपरिक्षेत्रामध्ये 3 नोव्हेंबर 2018 लागलेला वणवा आटोक्यात आणताना वनकर्मचारी सदाशिव नागठणे यांचा मृत्यू झाला होता. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामध्ये नवेसरी गावातील एक शेतकरी रानडुकराच्या हल्ल्यामध्ये जखमी झालाय. मोहन चैतराम मुके असं 50 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. यामध्ये त्यात एका पायाला त्याच्या गंभीर जखम झाली आणि त्यामुळे पुढील उपचारासाठी गोंदिया इथे हलवण्यात आले. याची माहिती मिळताच वनविभागानं पंचनामा करून मदतीचा अहवाल सुद्धा दिला. वन्य प्राण्यांचे वाढते हल्ले रोखण्याची सध्या मागणी होती. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. शिरसाट फाट्याजवळ बंद पडलेल्या ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकरला पाठीमागून येणाऱ्या भरधाव टँकरनं धडक दिली. या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. अशोक कुमार पाल आणि शिवधारी यादव अशी मृतांची नावं आहेत. दोन्ही टँकर बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. नागपूर पोलिसांनी दिघोरी भागामध्ये एका गोदामातून तब्बल 890 किलो पोती तांदूळ जप्त केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा काळाबाजार गेले 8 महिने सुरू होता. पहाटे 4 वाजताच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या धाडीमध्ये 445 क्विंटल तांदूळ साठल्याचं आढळून आले आणि पोलिसांनी गोदाम भाड्यावर घेणाऱ्या 3 आरोपींना अटक केली. कांदिवली पश्चिम रघुलीला मॉलच्या बाजूच्या फुटपाथवर एकत्र जमा होऊन वाढदिवस साजरा करणं एका तरुणाला महागात पडलं. सिलम बरसम सुब्रमण्यमनं यावेळी तलवारीनं केक कापला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि पोलिसांनी सिलमसह त्याचा मित्र कैसर खानला सुद्धा अटक केली आहे. तर केकसाठी वापरलेली तलवार देखील जप्त करण्यात आली आहे. नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ई कॉमर्स कंपनीविरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालाय. अनेक विक्रेत्यांना अटक करत असताना ऑनलाईन विक्री करणाऱ्यांविरुद्ध नागपूर पोलिसांची आता करडी नजर आहे आणि एका ई कॉमर्स कंपनीच्या वेबसाईटवरून नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार कारवाई करत त्यांनी गुन्हा दाखल केलाय. येवल्यामध्ये मांजाची होळी करण्यात आली. मकर संक्रांतीचा सण येवल्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण त्यासाठी सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जातो. नायलॉन मांजाचा माणसांना देखील धोका असतो, तसंच पक्ष्यांना देखील त्याचा धोका असतो. त्यामुळे या मांजावर बंदी आणावी या मागणीसाठी म्हणून युवक काँग्रेसनं हा नायलॉन या होळीमध्ये नायलॉन मांजावर बंदी, नायलॉन मांजा विकणाऱ्यावर कारवाई. वर्ध्याच्या नागठाणा मार्गावर दिवसाढवळ्या गुटख्याची वाहतूक पकडण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी सापळा रचत गुटख्यानं भरलेला टेम्पो पकडलेला आहे. या टेम्पोमध्ये गुटखा आणि सुगंधित तंबाखूनं भरलेली 14 पोती सापडली. या गुटख्यासह टेम्पो असा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही गुटख्याची गाडी वर्ध्यामधून देवळी पुलगावसाठी जात होती. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मध्ये आवास योजनेतील घरकुल मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या रंगेहात अटक करण्यात आलेली आहे.
या प्रकरणी मालेगाव पंचायत समितीच्या उपसभापतीचा पती प्रल्हाद घोडे आणि त्याचा सहकारी संतोष कोळे याला अटक करण्यात आली. 4,000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातल्या चिंचोली इथल्या चंद्रप्रकाश राऊत यांच्या शेतातील विहीर राहुल राऊत या 22 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदन करता तुमसर इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. तरुणानं आत्महत्या केली की हत्या या दोन्ही बाजू सध्या तुमसर पोलीस तपासून पाहत आहेत. विरारमध्ये भीक मागणाऱ्या चोराच्या टोळ्या सध्या सक्रिय झाल्यात. भीक मागण्याच्या बहाण्यानं ही लहान मुलं सोसायट्यांमध्ये शिरतात आणि संधीचा फायदा घेऊन खुल्या खिडक्या आणि दारांमधून किमती वस्तू चोरतायत. विरारमधल्या फुलपाड्यामध्ये अशा पद्धतीच्या चोऱ्या वाढलेल्या आहेत. सीसीटीव्हीमध्ये ही एका चोरीची घटना चित्रित झाली आणि एक लहान मुलगीच ही चोरी करताना दिसतीय. छत्रपतींचा विचार म्हणजे